या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सध्या नवरात्रोत्सव सुरू होतोय। राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून काहीतरी अनुसूचित प्रकार घडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर देशभरातील PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। सोलापूर शहरातही त्या संघटनेचा एक कार्यकर्ता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत। सोलापूर शहरातील एक 40 वर्षीय तरुण त्या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची नोंद आहे। विजापूर नाका पोलिसांनी त्याला आज मंगळवारी पहाटे 5:30 वाजता त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। दरम्यान त्याला थोड्या वेळानं जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नवरात्रोत्सव सुरू असल्यानं त्याला तोवर पोलीस कोठडी द्यावी, PFI संघटनेचा काही प्लान आहे का याची सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगानं पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करतील असं पोलिसांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।